नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीला अवधी असला तरी आतापासूनच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून निवडणुकीची बांधणी सुरू झाली आहे। महापालिकेतील मातब्बर मंडळींनी अजितदादांच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर या गटाकडून महापालिका निवडणूक लढवली जाणार हे स्पष्ट झाले होते। आता पालिकेच्या राजकारणात गटबांधणीच्या दृष्टीने पक्षप्रवेश आणि पदांचे वाटप सुरू झाले आहे। अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, अथहर नाईकवडी यांनी प्रारंभीच अजितदादांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली। त्यानंतर आता माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा सुधार समितीचे संस्थापक अॅडव्होकेट अमित शिंदे, मिरजेतील राधिका हारगे यांनी दादा गटात प्रवेश केला आहे। अॅडव्होकेट शिंदे यांच्यावर युवक शहर जिल्हाध्यक्ष व राधिका हारगे यांच्याकडे महिला शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्सची नवीन ऑफर, पैंजण, जोडवी, कानातील रिंगा, बिनल्या यासाठी मजुरी फ्री, 916 हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार, 1 लाखाच्या खरेदीवर 5,000ची पैठणी साडी फ्री, 92 चांदी दागिने 50% मजुरी फ्री, ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील। संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा, माननीय श्री सीताराम बुचडे रेवानगर, मोबाईल नंबर 94549309367। आमचा पत्ता एवले चहाच्या समोर, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। महापालिका क्षेत्रात अजितदादा गटात सामील झालेल्या नेत्यांची यादी पाहता सध्या निवडणूक झाल्यास या गटाचे काही नगरसेवक निवडून येऊ शकतील अशी राजकीय परिस्थिती तयार झाली आहे। तर आणखी 15 ते 17 माजी नगरसेवक संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे। पक्षीय पातळीवरून दादा गटातील प्रत्येक मंत्र्यांकडे 2 ते 3 जिल्ह्यांची जबाबदारी पक्ष बांधणीसाठी देण्यात आली आहे। त्यात सांगली जिल्हा हा स्वतः अजितदादांनी त्यांच्याजवळ ठेवला आहे। जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढवण्याचे सांगितले आहे। निवडून येण्याची क्षमता केवळ हाच निकष समोर ठेवून पक्षप्रवेश, पद आणि उमेदवारी देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। महापालिकेच्या राजकारणातील सध्या राष्ट्रवादीमध्ये असलेले अनेक जण दादा गटामध्ये आलेले दिसतील असे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगितले। तर महापालिका निवडणुकीत दादा गटच नंबर 1 असेल असे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी सांगितले। राज्यात भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाची युती आहे। इथे महापालिकेत भाजपचाही प्रभाव आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होणार आहेत। येथे दादा गटाची आणि भाजपची युती होणार की नाही हे निवडणुकीवेळेस स्पष्ट होणार आहे। मात्र तत्पूर्वी अजितदादा गटाने महापालिकेच्या निवडणुकीची बांधणी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे। जगदीश धुळुबुळू, 7 स्टार न्यूज, सांगली।